हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मसाले भात. त्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, वाटाणे, घेवड्याच्या शेंगा व त्याचे दाणे, काजूचे काप व चिरलेली मिरची. मिरची मधोमध चिरून घ्यावी, कांदा बारीक चिरून घ्यावा व वाटाणे. यासोबत आपण आलं लसूणची पेस्ट घेणार आहोत व एक स्टारफूल घेणार आहोत, एक मसाला वेलदोडी घेणार आहोत, दालचिनी घेणार आहोत, लवंग, काळे मिरी. अशा प्रकारे आपण कढईमध्ये तूप तापायला ठेवणार आहोत. ते तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरची टाकणार आहोत. मिरची चांगली परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. कांदा चांगला परतून घेतल्याच्या नंतर चांगला मिक्स करून घेणार आहोत. सोनेरी रंगावर कांदा आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे काजूचे काप टाकणार आहोत. अशा प्रकारे चांगला कांद्याला सोनेरी कलर येऊन द्यायचा आहे. त्यामध्ये आपण साईडला घेऊन त्यामध्ये आपण थोडेसे काजूचे काप टाकणार आहोत. काजूही चांगले परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण यामध्ये मसाला वेलदोडा, काळी मिरी, दालचिनी व गरम मसाला असे गरम मसाल्याचे पदार्थ टाकणार आहोत. हे मसाल्याचे पदार्थ, हा आपण गरम मसाला टाकलेला आहे, चांगले हलवून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकणार आहोत. हे सगळं चांगलं परतून घेणार आहोत. टोमॅटो चांगले त्यामध्ये मिक्स करणार आहोत. यामध्ये आपण वाटाणा टाकणार आहोत, कोथिंबीर टाकणार आहोत, आपण चिरलेली सगळी सामग्री आपण यामध्ये टाकणार आहोत. घेवड्याच्या बिया मसाले भातामध्ये खूप छान लागतात. तुम्हीही तुमच्या घरी ट्राय करून बघा. वाटाणे टाकलेले आहेत. याला शाही बिर्याणी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण यामध्ये फक्त गरम मसाले, मिरची असते व काजू व इतर सगळ्या पदार्थांमुळे याला शाही बिर्याणीसुद्धा म्हटली जाते. आपल्याकडे आपण याला मसाले भातसुद्धा म्हणतो. यामध्ये मधोमध तेल तूप टाकणार आहोत आपण व जिरे मोहरीची फोडणी घेणार आहोत. मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकले, चांगले तडतडून आल्यानंतर सगळं पुन्हा एकदा मिक्स करणार आहोत. हळद टाकणार आहोत थोडीशी. आता हे सगळं आपण मिक्स करणार आहोत. आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आपण यामध्ये. अशा प्रकारे चांगलं हलवून घेणार आहोत. सोनेरी रंगावर आल्यावर जरा मध्यम आचेवर 5 मिनटं ठेवणार आहोत आपण याला. मग यामध्ये आपण धुतलेला तांदूळ घेणार आहोत. आपण थोडेसे दही टाकले आहे यामध्ये, 1 चमचा दही टाकलेले आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण यामध्ये. भिजवलेले तांदूळ टाकलेले आहेत व त्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आहे. नेहमी भाताला गरम करून पाणी टाकायचं, त्याने पटकन शिजतो भात. अशा प्रकारे आपला भात झालेला आहे. शाही बिर्याणी अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे. आपण पाहू शकता किती छान सुटसुटीत झालेली आहे. छान असा कलर पण आलेला आहे. थँक्यू.